हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आपण आपला जो पाचवा धडा आहे विज्ञानाचा, अन्न पदार्थांची सुरक्षा, तो पाहत आहोत. आणि यातील आज हा जो आहे तो दुसरा व्हिडिओ आहे, याचा भाग दोन पाहतोय आपण आज. पहिला भाग पाहायचा असेल किंवा याच्या नंतरचे भाग पाहायचे असतील, याचा स्वाध्याय पाहायचा असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो लिंक दिलेली आहे. तर आपण आता पाहूया अन्न नासाडी या घटकापासून आपण आज पाहूया. यापूर्वी अन्न बिघाड म्हणजे काय आपण पाहिलं, अन्न बिघाड कशामुळे होतो, अन्न बिघाडाची व्याख्या आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिली. आता अन्न नासाडी पाहूया. तर बघा, या ठिकाणी म्हटले सांगा पाहू अन्न कोठे कोठे व कसे वाया जाते. तर तुम्ही जर सांगू शकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अन्न कोठे कोठे वाया जातं बघा. बऱ्याच वेळा जे गोडाऊन असतात ना, गोदाम, की जिथं मोठे मोठे धान्य साठवलं जातं, धान्य पोत्यांमध्ये साठवलं जातं, पोत्यांची तप्पी लावली जाते, पण ही गोदाम जे असतात त्या ठिकाणी उंदीर असतात. ते उंदीर काय करतात, ती पोती फोडतात आणि त्या ठिकाणी ते अन्न वाया जात असतं, ते धान्य वाया जात असतं, है की नाही. त्याचप्रमाणे द्राक्षासारखी फळं असतील, केळीसारखी फळं असतील, त्यांची व्यवस्थित साठवण केली नाही किंवा व्यवस्थित ते हाताळलं नाही तरी सुद्धा ते वाया जात असतं. आपल्या घरी सुद्धा बघा, प्रमाणापेक्षा जास्त अन्न शिजवलं तर आपल्या घरी समजा पाच माणसं आहेत, पाच माणसांसाठी समजा सात भाकरी लागतात, तर तुमच्या आईने चुकून आठवी भाकरी केली तरी सुद्धा ती भाकरी वाया जात असते, है की नाही. म्हणजेच काय होतं, अनावश्यक. आता इथं बघूया आपण इथं कसं दिलंय अन्न कुठं कुठं वाया जातं आणि कसं कसं वाया जातं ते. ओके, तर आता बघा, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशात विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या, मत्स्य उत्पादन, मत्स्य म्हणजे मासे, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या अन्न उत्पादनात प्रचंड आघाडी घेतली आहे. बघा, म्हणजे आपल्या देशामध्ये सगळं, म्हणजे आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. आपल्या देशातील लोकांना पुरेल एवढा अन्नधान्य आपल्या देशामध्ये तयार होतं. असं जरी असलं तरी आजही आपल्या देशात आणि संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय झोपी जातात. म्हणजे एवढं प्रमाणात, प्रचंड प्रमाणात अन्न उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये, तरी सुद्धा काही लोकांना खायला अन्न मिळत नाही, त्या लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे आपले प्रथम कर्तव्य आहे. बऱ्याच ठिकाणी अन्न वाया जातं तुम्ही पाहिलं असेल. हॉटेलमध्ये सुद्धा बघा, बरेच लोक पूर्ण खात नाहीत, तसंच वाया जातं. तर ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जातं ते आपण त्या त्या ठिकाणी ते आपण टाळलं पाहिजे. आता बघा, संख्यात्मक अन्न नासाडी. दोन प्रकारची अन्न नासाडी आहे, एक संख्यात्मक आणि दुसरी गुणात्मक. संख्यात्मक अन्न नासाडी म्हणजे काय होतं, त्या ठिकाणी अन्न कमी होतं म्हणजे वाया जातं ते अन्न. तर चुकीच्या पद्धतीने शेती करणे, बघा संख्यात्मक अन्न नासाडी केव्हा होते, चुकीच्या पद्धतीने शेती करणे. बऱ्याच वेळा धान्य जे आहे ना ते मुठीने पेरलं जातं, त्यामुळे बरंच धान्य वाया जातं. त्याचप्रमाणे अव्यवस्थित मळणी करणे. धान्याची मळणी पूर्वीच्या काळी बैलांच्या साह्याने खळ्यामध्ये केली जायची, आमच्याकडे भाताची मळणी केली जाते तशी. तर त्या ठिकाणी बरंच जे धान्य आहे ते वाया जात असतं, जमिनीवर इकडे तिकडे पांगत असतं किंवा वाऱ्याने ते इकडे तिकडे जात असतं आणि ते धान्य वाया जात असतं. त्याचप्रमाणे अयोग्य साठवण, अन्नधान्याची अयोग्य साठवण. त्याचप्रमाणे वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर, म्हणजे अन्न वितरण जे आहे ते चुकीच्या पद्धतीने वितरण केलं जातं त्याचं. त्याचप्रमाणे पंक्तीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने सुद्धा अन्न वाया जाते. बघा, तुम्ही लग्नात किंवा एखाद्या ठिकाणी पंगत असेल तर त्या ठिकाणी बघा, अनावश्यक वाढलं जातं, म्हणजे एखाद्या व्यक्तीची इच्छा नसताना सुद्धा त्याला आग्रह केला जातो आणि त्या ठिकाणी अन्न वायाला जातं. यामुळे संख्यात्मकरित्या अन्नाची नासाडी होते, कारण वाया गेलेले अन्न इतरांना देता आले असते. बरोबर की नाही? मुठीने धान्य पेरलं जे वाया गेलं ते गेलंच वाया, ते पुन्हा मिळणार आहे का? नाही. एखाद्या व्यक्तीला अनावश्यक आग्रह केल्यानंतर समजा एक ऐवजी दोन भाकरी वाढल्या आणि एक भाकरी वाया गेली, तर ती भाकरी दुसऱ्या व्यक्तीला देणार आहे, देता येणार आहे का? नाही. म्हणून ही अन्नाची संख्यात्मक नासाडी आहे. आता गुणात्मक नासाडी बघूया अन्नाची. अन्नाची गुणात्मक नासाडी म्हणजे काय? अन्नाचा दर्जा खालावणे. तर बघा, अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, अन्न परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे,
अन्न अति शिजवणे म्हणजे जास्त प्रमाणात अन्न शिजवणं सुद्धा चांगलं नाही. भाज्या चिरल्यानंतर धुणे, भाज्या धुवायच्या जर असतील ना तर त्या भाज्या चिरण्यापूर्वी धुवाव्यात, कारण की जी पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे असतात ती भाज्या चिरल्यानंतर काय होतात, त्यातून निघून जातात. चिरल्यानंतर धुतली तर ते निघून जातात. म्हणून तुमची आई जर भाजी चिरण्यापूर्वी धुवत असेल तर ते ठीक आहे, पण भाजी चिरल्यानंतर धुवत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचप्रमाणे अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होतं, समजा आता हे झोमॅटो वाले वगैरे काय होतात, अन्न पुरवतात, पण त्यांना जर ते वेळेत पोहोचतात पण ते काय होतात, त्यांना जर उशीर लागला तर ते अन्न खराब होऊ शकतं. किंवा द्राक्षे आंबे यासारखे जे पदार्थ आहेत त्यांची अयोग्य हाताळणी केली तर तरी सुद्धा त्यांचा दर्जा खालावू शकतो, यालाच गुणात्मक नासाडे आपण म्हणू शकतो. ओके, तर आता बघा पुढे, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, आपल्याला आवश्यक तेवढंच अन्न ताटात वाढून घ्यायचंय. अन्न जास्त वेळ शिजवायचं नाही, शिल्लक अन्न टाकून द्यायचं नाही, योग्य पद्धतीने ते पुन्हा वापरायचे. भात वगैरे असेल तर तो आपण त्याचं काय करू शकतो, परतून वगैरे खाऊ शकतो. आवश्यक तेवढंच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा, आधी खरेदीचा मोह टाळा. म्हणजे आपल्या घरात जेवढं आवश्यक असेल तेवढीच फळं भाज्या वगैरे खरेदी करायच्या आहेत, नाहीतर काय होतात, भाज्या वगैरे जास्त खरेदी केल्या तर त्या खराब होऊन जातात. त्याचप्रमाणे अन्नधान्य व इतर पदार्थ यांची योग्य पद्धतीने साठवणूक केली पाहिजे. फळे, भाज्या, दूध यांची साठवणूक योग्य पद्धतीने झाली पाहिजे. त्यानंतर हवा बंद डबे, त्याचप्रमाणे बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घ्या व त्या तारखेपूर्वीच हे वापरा. म्हणजे एक्सपायरी डेट जी आहे ती पाहिली पाहिजे. दुधात दूध असेल, श्रीखंड असेल, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, ती एक्सपायरी डेट जी आहे त्यापूर्वीच ते वापरले पाहिजेत. आणि ताटात तुम्हाला जे वाढलेलं आहे किंवा तुम्ही जे घेतलेलं आहे ते सगळेच्या सगळे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत. आता पुढे बघा, विचार करा व चर्चा करा. लग्न समारंभात अक्षता म्हणून वापरण्यात येणारे तांदूळ व अन्न पदार्थांचा अपव्यय कसा टाळता येईल. लग्न पदार्थात बघा, अक्षता म्हणून तांदूळ वापरतात आणि ते वाया जातात, कितीतरी तांदूळ 15-15, 20-20 किलो तांदूळ वाया जातात, है की नाही. मग अशा वेळी तुम्हाला काय करता येईल, किंवा जे अन्न पदार्थांची नासाडे होते आग्रह केल्यामुळे, है की नाही, तर हे टाळण्यासाठी काय करता येईल, तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. मित्रांनो, याचं उत्तर काय करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जागतिक अन्न सुरक्षा दिन हा 16 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कशासाठी साजरा केला जातो, अन्न सुरक्षा करणे आणि अन्नाची नासाडी टाळणे, याच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणून काय केला जातो, अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. तर आता बघा, आता पुढे बघा मित्रांनो, आता अन्न बिघाड होतो आपण पाहिलं, अन्नाची नासाडी होते पाहिलं, मग यावर उपाय काय, तर अन्नाची साठवण आणि अन्नाची सुरक्षा कशी केली जावी, आणि साठवण आणि अन्नाची सुरक्षा व्यवस्थित पद्धतीने केलं गेलं तर आपण काय करू शकतो, त्या अन्नाची नासाडी वाचवू शकतो. तर आता बघा, अन्नाची साठवण आणि सुरक्षा कशी केली जाते बघा. अन्न पदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवा बंद डब्यात ठेवणे, अशा अन्न पदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धतींची माहिती आपण मागील इयत्तेत घेतली आहे. अन्न पदार्थ थंड करणे, बघा श्रीखंडासारखे पदार्थ थंड जागी किंवा थंड ठेवल्यानंतर ते जास्त काळ टिकतात. त्याचप्रमाणे जे धान्य वगैरे असतं आपल्या घरातलं ते जर वाळवलं आपण व्यवस्थित तर ते जास्त दिवस टिकतं, है की नाही. किंवा ज्या डाळी वगैरे आहेत, कडधान्य आहेत, ती सुद्धा सुकवल्यानंतर जास्त काळ टिकतात. आणि आपल्या घरात जर रस्सा असेल, पातळ भाजी असेल, तर ती उकळल्यानंतर ती जास्त काळ टिकत असते. भाकरवडी सारखे पदार्थ हवाबंद डब्यात ठेवल्यानंतर जास्त काळ टिकतात. तर या पद्धतींमुळे काय होते, अन्न पदार्थांमध्ये जी सूक्ष्मजीवांची वाढ होते ती रोखली जाते. थंड जागी ठेवल्यानंतर, उकळल्यानंतर, सुकवल्यानंतर त्यातील पाण्याचा अंश कमी होतो काय धान्यामधला, त्यामुळे ते खराब होत नाहीत. ज्वारी का वाळवली जाते बघा, ज्वारी का सुकवली जाते, तर त्यातला जितका पाण्याचा अंश कमी होईल तितकं ते जास्त काळ टिकतं. म्हणून ती जी कडक उन्हामध्ये ज्वारी वाळवली जाते. आता बघा, अन्न रक्षण आणि अन्न परिरक्षण आपण पाहूया. म्हणजे काय अन्न रक्षण, म्हणजे काय,
वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यांपासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्न रक्षण होय. बघा, सूक्ष्मजीवांमुळे जेव्हा अन्न खराब होतं किंवा त्याला कीड लागते, त्यामुळे सूक्ष्मजीवांपासून आणि किडीपासून अन्न सुरक्षित ठेवणं म्हणजेच अन्न रक्षण होय. तर अन्न परिरक्षण म्हणजे काय? अन्नांमधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. या पद्धतीला अन्न परिरक्षण असे म्हटले जाते. म्हणजे वेगवेगळे परिरक्षक, वेगवेगळे पदार्थ वापरले जातात अन्न टिकवण्यासाठी, याला म्हणायचं अन्न परिरक्षण. आणि अन्न रक्षण म्हणजे काय? सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यासाठी आणि कीड लागण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करायचा आणि त्या अन्न सुरक्षित ठेवायचं, याला म्हणायचं अन्न रक्षण. आणि अन्न रक्षण आणि अन्न परिरक्षण हे दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, लक्षात घ्या. तर कोण काय करते हे एक माहिती असण्याची गरज आहे आपल्याला. अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही शासकीय यंत्रणा आहे. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण म्हणजे FSSAI या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे ही औषध आणि अन्न यांच्या निर्मितीवर देखरेख करते, नियंत्रण ठेवते. ते अन्न सुरक्षित आहे, ते औषध सुरक्षित आहेत का याच्यावर नियंत्रण ठेवते आणि त्याच्यासाठीच या संस्थेची स्थापना केलेली आहे. आता अन्न रक्षणाच्या पद्धती आपण पाहूया. बघा, अन्न रक्षणाच्या विविध पद्धती आहेत. पहिली पद्धत पाहूया आपण, गोठणीकरण. तर गोठणीकरण म्हणजे काय? कमी तापमानाला अन्न पदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्न पदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठी शीतकपाट म्हणजेच फ्रीज, रेफ्रिजरेटर सुद्धा म्हणतात त्याला, उपयोग करतात. म्हणजे तापमान जर कमी असेल तर त्या अन्नामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि रासायनिक प्रक्रिया ज्या होत असतात त्या सुद्धा कमी होतात. उदाहरणार्थ दूध आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याच्यामधील जे बॅक्टेरिया आहेत त्याची वाढ होत नाही, है की नाही? त्यामुळे ते दूध जास्त काळ टिकतं. त्याचप्रमाणे वायूचा वापर केला जातो. वेफर्स किंवा इतर खाद्यपदार्थ हवा बंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यातील कीटक व बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो. बघा, तुम्ही कधी वेफर्स घ्यायला गेला, कुरकुरे वगैरे घ्यायला गेला ना, तर त्याचं जो पॅकेट असतं ना ते फुग्यासारखा असतं, त्याच्यामध्ये हवा असते. तर ती हवा नसून काय असतो मित्रांनो? नायट्रोजन वायू असतो. आणि या नायट्रोजन वायूचा उपयोग कशासाठी केला जातो? तर त्या पिशवीमध्ये, त्या पॅक बंद पिशवीमध्ये बुरशीची वाढ व्हायला नको आणि कीटकांची वाढ व्हायला नको म्हणून हवा बंद पदार्थ पिशव्यामध्ये भरताना काय केला जातो? त्या ठिकाणी वायूचा वापर केला जातो. पुढे आहे धुरीकरण. धुरीकरणामध्ये काय केलं जातं? यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केलं जातं. आणि कशाचा धूर दिला जातो? अॅल्युमिनियम फॉस्फाईडचा, लक्षात घ्या. धूर देऊन अन्न सुरक्षित केलं जातं त्यासाठी अॅल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला जातो. आता पुढे बघा, परिरक्षकांचा वापर. परिरक्षक दोन प्रकारचे असतात, एक असतात नैसर्गिक, दुसरे असतात रासायनिक. नैसर्गिक परिरक्षक कोणते? बघा, मीठ, साखर, तेल हे पदार्थ अन्न टिकवण्यासाठी वापरले जातात. मग मिठाचा जास्त प्रमाणात किंवा साखर किंवा तेल वापरून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात? बघा, लोणचं, त्याच्यामध्ये तेल असतं आणि हे लोणचं वर्षभर टिकतं कारण की त्याच्यामध्ये तेलासारखा परिरक्षक वापरला जातो. जॅम, ज्यामध्ये साखर असते, जॅम सुद्धा बराच काळ टिकतात. मुरांबे, पेठा हे जे पदार्थ आहेत ते मीठ, साखर, तेल यासारखे नैसर्गिक अन्न परिरक्षक त्याच्यामध्ये टाकले जातात आणि ते पदार्थ जास्त काळ टिकतात. आता रासायनिक परिरक्षक म्हणजे थोडक्यात केमिकल्स असतात हे. मग हे रासायनिक परिरक्षक कोणकोणते आहेत? बघा, ऍसिटिक आम्ल, त्याला व्हिनेगर म्हणतात, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, तसेच काही नायट्रेट आणि नायट्राइटचे क्षार आहेत, त्यांचा वापर करून सॉस, जेली, जॅम, त्याचप्रमाणे शिजवण्यासाठी तयार ज्या भाज्या आहेत, उदाहरणार्थ ग्रीन पीज मिळतो डायरेक्ट बाजारामध्ये तयारच, डायरेक्ट शिजवायचा, किंवा अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकून ठेवता येतात. नैसर्गिक परिरक्षक कोणते? बघा, मीठ, साखर आणि तेल. रासायनिक कोणते? ऍसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, त्याचप्रमाणे नायट्रेट आणि नायट्राइटचे क्षार.
लक्षात घ्या, नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक। आता पुढे बघा, किरणियन पद्धत आहे अन्न टिकवण्याची, म्हणजे किरणांचा मारा केला जातो अन्न पदार्थांवर। उदाहरणार्थ बघा, उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन, त्याचप्रमाणे त्वरक जे आहेत, एक्सिलरेटर निर्मित क्ष किरण जे आहेत, एक्स रे म्हणतो आपण ज्याला, त्याचप्रमाणे किरणोस्तारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित जे गॅमा किरण आहेत, बघा क्ष किरण गॅमा किरण यांचा जर मारा केला तर सूक्ष्मजीव बुरशी आणि कीटकांचा नाश होत असतो। बघा, क्ष किरणांचा जर मारा केला, गॅमा किरणांचा जर मारा केला, त्याचप्रमाणे उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉनचा जर मारा केला पदार्थांवर, तर फळांमधील किंवा भाजीमधील सूक्ष्मजीव बुरशी आणि कीटकांचा नाश होतो। या पद्धतीने कांदे बटाटे यासारखे पदार्थ टिकवले जातात किरणियन पद्धतीने। त्यामुळे काय होतं, कांदे बटाट्यामध्ये जी अंकुरण्याची प्रक्रिया आहे, म्हणजे ज्याला जे कोंब येतात, ते किरणांचा मारा केल्यामुळे ती प्रक्रिया मंद होते आणि हे पदार्थ जास्त काळ टिकतात। त्यानंतर पुढची प्रक्रिया आहे बघा, पाश्चरीकरण। तुम्ही जर दुधाची पिशवी पाहिली असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं, बघा त्याच्यावर लिहिलेलं असतं पाश्चराइज्ड मिल्क। तर पाश्चरायझेशन म्हणजे काय मित्रांनो, तर पाश्चरायझेशन बघा काय असतं, तर पाश्चरायझेशन बघा, या पद्धतीने काय केलं जातं, दूध किंवा तत्सम पदार्थ म्हणजे दुधासारखे पदार्थ काय केले जातात, विशिष्ट तापमानापर्यंत म्हणजेच 80° सेल्सिअस पर्यंत 15 मिनिटं तापवले जातात। दूध काय केलं जातं, 80° सेल्सिअस ला 15 मिनिटं तापवलं जातं आणि त्यानंतर लगेच थंड केलं जातं। यामुळे काय होतं, दुधामधले जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा नाश होतो आणि दूध आहे ते दीर्घकाळ टिकतं, म्हणजे जास्त काळ टिकत असतं। लक्षात घ्या पाश्चरीकरणाची प्रक्रिया, 80° सेल्सिअस पर्यंत दूध 15 मिनिटं तापवायचं 80° सेल्सिअसला आणि त्यानंतर पटकन थंड करायचं। त्यामुळे काय होतं, त्यातल्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो मायक्रो ऑर्गॅनिझमचा आणि काय होतं, ते दूध जास्त काळ टिकत असतं। आता पुढे बघा, तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात लासलगाव येथे कांदे आणि बटाटे यावर व नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थांवर किरणियन करणारी संयंत्रे असलेली केंद्रे उभारली आहेत। लासलगाव नाशिकला आहे, तिथं कांदा जास्त प्रमाणात पिकतो, तिथं कांदे आणि बटाट्यांवर प्रक्रिया करणारी किंवा किरणियन करणारी म्हणजे किरणांचा मारा केला जातो ना, आपण पाहिलं गॅमा किरण असतील क्ष किरण असतील, आणि नवी मुंबई इथं मसाल्याच्या पदार्थांवर किरणियन करणारी यंत्र आहेत। लासलगाव कांदा बटाटा आणि नवी मुंबई मसाल्याचे पदार्थ, एवढं लक्षात ठेवा। इथं आहे असे होऊन गेले काय आहे बघा, वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्न पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठीची जी पद्धती आहे ती शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी विकसित केली, म्हणूनच या प्रक्रियेला पाश्चरीकरण असं नाव दिलेलं आहे। लुई पाश्चर यांच्या नावावरून ही जी दूध टिकवण्याची प्रक्रिया आहे तिला पाश्चरीकरण असं नाव दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला दुसरा भाग होता। तिसऱ्या भागामध्ये अन्न भेसळ आपण पाहणार आहोत, ओके। तर हा तिसरा भाग जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तर डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय आणि भाग 3 वर क्लिक करायचंय आणि तिसरा भाग पाहायचा आहे, त्याच्यामध्ये अन्न भेसळ आपण शिकणार आहोत, ओके। आता तिसरा भाग पाहूया।